शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। उद्धव सरकार के खिलाफ भाजपा ने मुंह पर काली पट्टी बांधकर किया निषेध प्रदर्शन। महाविकास आघाड़ी सरकार सभी काम में फेल होने से राज्य में कोरोना के 25,000 से ज्यादा लोग संक्रमित हुए हैं, वहीं देश में लाखों के करीब इसका आंकड़ा चला गया। राज्य सरकार ने सही तरीके से कोरोना रोकने के लिए काम नहीं करने के खिलाफ भाजपा के नागपुर पंचायत समिति पूर्व उपसभापति सुजीत नितनवरे, सरपंच ज्योत्सना नितनवरे ने शुक्रवार को लावा गांव में अपने घर से ही 3 मिनट का आंदोलन कर निषेध व्यक्त किया है। सोशल डिस्टेंसिंग को ध्यान में रखते हुए मुंह को काली पीत बांधकर उद्धव ठाकरे सरकार के साथ महाविकास आघाड़ी सरकार का निषेध किया। सरकार को होश में लाने के लिए महाराष्ट्र बचाओ आंदोलन किया गया। इस मौके पर सुजीत नितनवरे, सरपंच ज्योत्सनाताई नितनवरे, दौलामेटी के माजी सरपंच संजय कपनीचोर, प्रकाश डावरे साथ ही भाजपा कार्यकर्ता उपस्थित थे। कोरोना महामारी ऐसी प्रकोपा मध्य संपूर्ण जगभर पसरलेला आहे। या कोरोनाच्या महामारीमध्ये केंद्र सरकारने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्या पद्धतीने राज्य सरकारने काम केलेलं नाही, म्हणून आज आम्ही दौलामिटी या ठिकाणी आमचे नेते समीरजी मेघे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारचं निषेध करतो। कोरोना व्हायरसचा उद्रेक पुऱ्या जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि येत्या 22 तारखेपासून नरेंद्रजी मोदी माननीय पंतप्रधान यांच्या आवाहनानुसार सर्वात प्रथम जनता कर्फ्यू झालेला होता आणि त्यानंतर पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाले आणि महाराष्ट्रातसुद्धा लॉकडाऊन झाले आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरता जसे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या टीमने जे प्रयत्न केले त्याचप्रमाणे प्रयत्न महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे सरकार यांनीसुद्धा करायला पाहिजे होते, परंतु त्यांनी जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला पूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोजच्या रोज वाढतच आहे। हिंगणा विधानसभेचे लाडके आमदार श्री समीरजी मेघे यांच्या आवाहनानुसार आम्ही आज इथे सर्वांच्या घरासमोर, कुणी आपल्या घरासमोर, ऑफिसच्या समोर महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून आणि काळे कपडे टाकून आम्ही महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो। इनबीसीएन न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।